न्यूज लाइन अचूक वेधक। कराड नगर परिषदेच्या नावाखाली डॉक्टर व व्यापाऱ्यांना फसवणारी टोळी कराडमध्ये सक्रिय असून गेल्या काही दिवसात उद्योग व्यवसायात व्यस्त असणारे डॉक्टर व्यापारी या टोळींकडून फसवले गेले आहेत। नगर परिषदेला बदनाम करणारा व कराडकरांना फसविणारा तोतया स्वतःचे नाव सांगतोय तानाजी। कराड नगर परिषदेच्या ड्रेनेज विभागातून बोलतोय असे सांगून कामात व्यस्त असणारे डॉक्टर मोठे व्यापारी हेरून त्यांना फोनवरून ड्रेनेजच्या कामाची बतावणी करतोय। सावज पट्टीत घेऊन आपल्या कोल्हापुरी हेलमधून संवाद साधतोय। पैशाची मागणी अगदी पद्धतशीरपणे करतोय। आत्तापर्यंत 3 डॉक्टर व एका व्यापाऱ्याला टोपी घातल्याची माहिती समोर आली असून तानाजी म्हणून स्वतःच्या नावाचा उल्लेख करणारा हा तोतया सध्या कराडातील नागरिकांना फसवत राहिलेला आहे। फसवणूक होऊन गप्प राहण्याची भूमिका घेणाऱ्यांचा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे। हॅलो हॅलो गरगटे साहेब बोलताय डॉक्टर? हो साहेब, नगर परिषदमधून मी तानाजी बोलतोय की आपले बाहेर ड्रेनेजची कामं चालू आहेत, तर त्या संदर्भात मी गायकवाड साहेब बोलणार होते तुमच्याशी। काय चालू आहे? बाहेर आहे की नाही रस्ता आपली ड्रेनेजची कामं चालू आहे। बर बर, हा तर त्या संदर्भात की नाही गायकवाड साहेब बोलणार होते आम्ही सॅनिटाईज करत आहे सकाळी काढून घेतलं आम्ही रस्त्यावरती सगळं। हॅलो, तर आपलं ते ट्रेनिंगचं कुठल्या बाजूला जे आहे बाहेर झाकण आहे ना, बाहेर आम्हाला एक झाकण आहे बघा तिथं, तुमचं सगळं ट्रेनिंगचं पाणी त्यातून जाते ना आमच्या ट्रेनिंगला। हॅलो, मग त्यामध्ये सिनेमाचा सोर्ट्या बदलून घ्या ना, तर काय उलट पूर्ण त्या ब्रिज पासून हॉल मोठा केलाय, तिथं जर चोकर झालं की सगळं पाणी उलट उलट येणार सगळं ड्रेनेज असल्या बदल तुमच्या। बरं, पेन आणि कागद घ्या सांगतो सांगू साहेब तुम्हाला। हॅलो, पेन आणि कागद घ्या आता सांगतो तुम्हाला काय करायला लागतील सांगा। सिनेमाचा सोर्ट्रॅप आधीचा 4 इंचीचा आहे सोर्ट्रॅप तुमच्या इथं ट्रेनेजला, मेन झाकण आहे ना बाहेरच्या बाजूला, त्यामध्ये 4 इंचीचा सोलट्रॅप आहे, त्यातनं टॉयलेटची घाण जप्या। कसला सोलट्रॅप? चिनी मातीचा 2 तोंडीचा सोलट्रॅप असतो साहेब। बर, हा ते 4 इंचीचा आहे पूर्वीचा तुमचा, आता काय करायचं 9 इंची टाकून घ्यायचं, त्याला 9 इंची टाकलं की लिटरचं पाणी येणार नाही आतल्या बाजूला सगळं। आता काय होणार काय करतोय तुम्ही, आधी कटा गेलं नाही सगळं पाणी आतल्या बाजूला यायला सांगतो प्लंबरला सांगून घेतो। नाही प्लंबर नाही, आमच्या नगरपालिकेचे लोक करून देणार साहेब, प्लंबर काय करू शकत नाही सर तुम्हीच करा मग काय प्रश्न नाही। आमची नगरपालिकेची लोक येऊन तिथे गाडी येणार 7 तासापर्यंत नगरपालिकेची ड्रेनेजची करून देणार आहे। मी काय नाव काय टाकलं तुमच्या, की बाजू मटेरियल काय मागू नका, ड्रेनेजला आपल्या आरोग्य बाजूला सगळं मिळतंय आणि त्यात तुमचं हॉस्पिटल मधलं जे आरोग्य मध्ये पडते बरोबर आहे का? चालेल, तुमच्या लोकांना ते डॉक्टर लोकांना फ्री मध्ये असते म्हणजे कसं आहे ते आणि कागद घेतायला सांगतो तुम्हाला। हॅलो, हा बघा तिकडे काय करायचं, तुमचा कोणतरी कामगार आहे का नगरपालिकेत? आला होता। हॅलो, नगरपालिकेत कोण कामगार आहे का तुमचा जायला? नाही आहे कोण आता तरी, काय कामगार कोणतरी लागणार तिथं नगरपालिकेत पाठवून द्या ना कोणतरी। बर, हॅलो, तिथे काय करायचं, चिनी मातीचा सोलट्रॅप 9 इंची म्हणून सांगायचं, त्यात काय करायचं तुम्हाला सिमेंट सोलट्रॅप चिनी मातीचा सोलट्रॅप आणि घासण बाहेर अडीच अडीच बाहेर घासण बी तुमचं क्लॅश झाला आहे तर घासणे टाकून देणार आहे तुम्हाला अडीच अडीचा घासण चिनी मातीचा 9 इंची सोलट्रॅप। तिथं काय करायचं, ड्रेनेज बाजूला कोणतरी कामगार पाठवून 8,570 पावती करायची, ऑनलाईनची पावती असते रिफंड मध्ये, त्यातले 750 रुपये फक्त जमा करतात नगरपालिका, बाकीचे पैसे लगेच रिफंड मिळतात तुमच्या माणसाला, तुमच्या माणसानं पावती करायचं आणि लगेच पैसे परत द्यायचं 750 होतात तसे, आणि सिमेंट सोलट्रॅप आणि टाकून देतात तुम्हाला क्रिकेटची लगेच मध्ये बसून जातात आमचे लोक ते तसाप्रत गाडी घेऊन। मग कामगार कोण आहे तुमचं? आमचा आनंद चव्हाण म्हणून आहे। कामगार कोण म्हटलं? आनंद चव्हाण आहे का तो माणूस आहे का? त्याला काय करा, फोन देता का त्याला बोल तुम्ही? नाही तो आता इथं नाही आहे, तिथे हॉस्पिटल गेलाय, त्याला पाठवतो नाही साहेब, आता गाडी पाठवणार आहे आम्ही, त्या गाडी तुमच्या गाडीत थांबलोय मी। पण त्याला कुठं पाठवू? नगरपालिकेत कोणतरी कामगार आहे की कोण आहे का रे, मग बघितले ना ते मामा म्हणून कोण आहेत बघा सपारी घातल्या म्हणून सांगायला येतो, त्याच्याकडे नंबर आणला त्याला पाठवले होते तसं। हॅलो, त्याला ते गाडी स्कूटर वगैरे येत नाही, त्याला गाडी येत नाही, चालत चालत केव्हा येणार तिथपर्यंत? नाही रिक्षा पाठवून द्या तरी आपण पावती करायला हवा, म्हणजे आम्हाला काम झालं ना ते काम चालू करणार आहे मी, म्हणतात सांगितलं तुम्हाला। नाही दुसरा माणूस लगेच पाठवतो,
बरोबर त्याचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. आम्ही त्याला काय सांगा, 8,575 त्याचे 750 रुपये कट करतात नगरपालिकेच्या, आणि बाकीचे पैसे लगेच पद मध्ये. कुठे पावती कुठे ड्रेनेज विभागला पावती करायचं, ड्रेनेज विभागला. हॅलो, ड्रेनेज ड्रेनेज विभाग मधून असतोय, ड्रेनेज विभाग. हा, ते माणसाला जरा फोन जोडून द्या, मी सांगतो त्याला कुठे जायचं. आपलं नाव काय? गायकवाड ना? गायकवाड, गायकवाड. हा चालेल, एक मिनिट हा, हे त्यांना त्यांचा नंबर घेत. हॅलो, हा आता मामाचा नंबर आहे ना साहेब? कोणाचा? मामाचा नंबर आहे की कोण येणार ना ते कामगार, त्यांचा नंबर द्या, म्हणजे सारखं सारखं तुम्हाला पण डिस्टर्ब करा नको. एक मिनिट, मी फोन मध्येच आहे, ते बघून सांगतो. ठीक आहे, सर. सेवन, हॅलो, हा 7880 काय ते साहेब? 7 3x8 7 888 हा 0 हा 160 160 23 हा. काय नाव यांचं? आनंद चव्हाण. ठीक आहे, ओके. हॅलो हॅलो हा हॅलो, एक मिनिट साहेब, बोलणार आहे. चक्रा गाडीला ड्रायव्हर सांगा, ते चक्रा गाडी पाठवून द्या लगेच, थांबू नका तिथं. हा, ते पलीकडच्या गल्लीमध्ये पाठवून द्या आणि लगेच पकडा. हा साहेब, नमस्कार. ते पाठवतो ना तो, तुमचं कोणतं कामगार आहे ना, त्याला फोन करून त्याला बोलून घेतो आम्ही. आणि पावती रिफंड म्हणजे काय काय त्यांना नावचं ना, हा 7,575 अमाऊंट, बाकीची पैसे पण मिळतात त्यांना, हॉस्पिटलच्या नावानं त्याला लागते. बरं बरं, ओके ओके, ठीक आहे. हॅलो, द न्यूज लाईन, अचूक वेधक.